नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मोत्याचे लुडो किंवा मोत्याचे चौकट कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर आता हा खूप युनिक प्रकार आहे. हे मोत्याचे लुडो आणि चौकट तुम्ही रांगोळी म्हणून वापरण्यापेक्षा तुमच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी हे बनवू शकतात, किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये असणाऱ्या मुलांनाही तुम्ही हे गिफ्ट देऊ शकतात. हे दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते, त्यामुळे मुलांनाही खेळायला खूप मजा येईल आणि मोबाईलमधून बाहेर निघून ते आपला जुना काहीतरी गेमही खेळतील. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं आवडीचं हे मोत्याचं लुडो किंवा मोत्याचं ह्याला तुम्ही चौपट म्हणू शकतात हे बनवायला शिकवणार आहे. तर मी तुम्हाला फक्त हा जो आपण चौकट बनवलेला आहे हा मी शिकवणार आहे, आणि ह्या ज्या सोंगट्या मी बनवलेल्या आहे तर ते मी म्हणजे मोत्याचे मोदक बनवलेले आहेत. तर हे मोत्याचे मोदक तुम्ही माझ्या शिकवणी क्रमांक 32 बघू शकता. शिकवणी क्रमांक 32 लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता आपण बघूयात की मी हे किती नंबरमध्ये बनवलेलं आहे आणि यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे. यासाठी मी 6 मोती घेतलेले आहेत, पांढऱ्या आणि चिंतामणी रंगाचे. त्यानंतर मध्ये आपल्याला इथे गोल्डन कलर्स वापरायचा आहे. तुम्ही गोल्डन कलरच्या ऐवजी गुलाबी रंगही वापरू शकतात, मी इथे गोल्डन रंग घेतलेला आहे. यानंतर 40 धागा आपल्याला डबल घ्यायचा आहे, सुई घ्यायची आहे आणि कात्री घ्यायची आहे धागा कट करण्यासाठी. चला आता आपण सुरुवात करूया की हे चौपट बनवायचं कसं. सुरुवातीला सुईमध्ये मी डबल धागा घालून घेतलेला आहे आणि या धाग्याच्या शेवटी इथे गाठ मारून घेतलेली आहे. आता आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला 4 चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 चिंतामणी रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत. आता सगळ्यात शेवटी जो सगळ्यात हा शेवटचा जो मोती आहे या मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. यानंतर धागा आपण थोडासा फिरवून घेऊयात एका मोत्यातनं मी धागा फिरवून घेतलेला आहे. आता आपल्याला अशी खालची बाजू करत जायचं आहे. आधी खालची बाजू करताना हे बघा, लक्षात घ्या, माझ्या हाताच्या उजव्या हाताला मी हा सुई जी सुई आहे ही बाहेर काढलेली आहे ह्या साईडनी. तर आता आपण सुरुवातीला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घेऊयात आणि 2 चिंतामणी रंगाचे मोती घेऊयात. 1 पांढरा आणि 2 चिंतामणी रंगाचे मोती मी घेतले आणि ज्या मोत्यातनं धागा आपला बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता हा जो पांढरा मोती आहे यातनं आणि याच्या खालच्या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. ही जी विण आहे ही सगळ्यांनाच ऑलमोस्ट माहिती आहे जे माझे व्हिडिओज नेहमी बघतात, त्यामुळे फारसं डीपमध्ये मी शिकवत नाही, कारण आपला हे जे चौपट बनवायला आहे आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. तर आपला व्हिडिओ तसा मोठा होत जाईल. त्यामुळे आता बघा, आपली सुई ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर, आपला धागा ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर निघालेला आहे. आपल्याला पांढरे जे मोती आहेत हे ह्या साईडने हवे आहेत, म्हणून आता आपण धाग्यामध्ये आधी 2 चिंतामणी रंगाचे मोती घालणार आहोत आणि 1 पांढरा मोती. 2 चिंतामणी 1 पांढरा आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, बरोबर आपले व्हाईट कलरचे आतमधल्या साईडने येत आहेत. आता परत ह्या 2 चिंतामणी रंगाच्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत ह्या साईडने आपला धागा बाहेर निघालेला आहे, म्हणजे इथे आपल्याला पांढरा मोती घ्यायचा आहे. आधी परत धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घालून घ्यायचा आणि 2 चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत पांढऱ्या मोत्यातनं आणि चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे.
आता परत ह्या साईडने धागा आलेला आहे आपला, त्यामुळे धाग्यामध्ये आधी दोन चिंतामणी रंगाचे मोती आणि एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे. आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघाला आहे त्याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. परत एक आणि दोन अशा दोन चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर घेऊन जायची आहे आपल्याला. आता एक दोन तीन चार हे असे व्हाईट कलरचे मोती आले. अजून एक पाचवा हा राऊंड घ्यावा लागणार आहे आपल्याला, एक व्हाईट कलरचा दोन चिंतामणी रंगाचे, त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत ह्या व्हाईट कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि हा जो शेवटचा आपला राऊंड असणार आहे तो परत पूर्ण चिंतामणी रंगाचा असणार आहे, त्यामुळे इथे आता आपण तीन चिंतामणी रंगाचे मोती घालून घेणार आहोत, एक दोन तीन. आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यातनं आपल्याला परत सुई ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर काढायची आहे. परत आपल्याला ह्या बाजूने सुई न्यायची आहे, तुम्ही एवढी पट्टी तयार करून घ्या. आता मी एक दोन आणि तीन चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं सुई ह्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे चाललो आहे. आता सगळ्यात खालच्या बाजूला इथे आपल्याला राऊंड करताना स्टार्टिंगला आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक चिंतामणी मोती घ्यायचा, दोन चिंतामणी मोती घ्यायचे आहेत, एक पांढरा आणि दोन चिंतामणी. आणि ह्या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं पांढऱ्या अशा दोन मोत्यातनं एकाच वेळेला किंवा सिंगल सिंगल टाईम तुम्ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ओके, आता तुम्हाला इथे प्रत्येक वेळेला पूर्ण व्हाईट राऊंड करायचे आहेत, म्हणजे इथे एक व्हाईट राऊंड, हा मी एक राऊंड करून दाखवते आणि पुढची स्टेप मग तुम्ही करा. मी दोन पांढरे मोती घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि आता काय करायचं आहे तर हे दोन पांढरे मणी आणि त्याच्यात पुढचा एक पांढरा मणी अशा तीन मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आधी मी दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. आता या पुढच्या पण व्हाईट कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, इथे पण दोन व्हाईट मोती घालून इथला एक पूर्ण पांढरा राऊंड पूर्ण करायचा. इथे पण सेम टेस्ट, असे एक दोन तीन चार आणि पाच, पाच पांढरे राऊंड तुमच्या इथे आले पाहिजे. आणि इथल्या वरच्या स्टेपमध्ये फक्त ही जी वरची स्टेप आहे इथे काय करायचं आहे ते फक्त आपण बघूयात. तुम्ही एक दोन तीन चार हे झालं आहे आपलं, एक दोन आणि तीन ह्या मोत्यांवर तुम्ही दोन पांढरे आणि दोन पांढरे मोती तुम्ही घालून घ्या. हे बघा, इथे मी दोन दोन पांढरे मोती घेऊन हा पहिला व्हाईट कलरचा राऊंड मी तुम्हाला दाखवला होता, पुढे मी एक दोन तीन चार असे चार राऊंड अजून वाढवले, म्हणजे टोटल आपल्याला पाच पांढरे राऊंड करायचे आहेत. आणि शेवटचा जो इथे आपण आता राऊंड करणार आहोत, या राऊंडला आपल्याला इथे दोन चिंतामणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत, एक दोन, दोन चिंतामणी रंगाचे मोती मी घेतले आणि हा पांढरा आणि त्याच्या पुढचा एक चिंतामणी रंग अशा दोन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ. तर परत या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि हा जो खालचा चिंतामणी रंगाचा मोती आहे यातनं पण सुई बाहेर काढायची. आता आपण काय करणार आहोत, आता आपण वरती आहोत, वरून खाली येणार आहोत, पण मला तुम्हाला दाखवताना असं जमत नाही त्यामुळे मी फक्त हे अशा प्रकारे फिरवून घेणार आहे, बाकी काहीच नाही. आता ही जी स्टेप आपण रिपीट केलेली, ही जी स्टेप आपण केलेली आहे ही स्टेप तुम्हाला इथे रिपीट करायची. म्हणजे काय करायचं आहे तर एका स्टेपमध्ये मी तुम्हाला दाखवते, एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि दोन चिंतामणी रंगाचे मोती घ्यायचे आणि ह्या चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं दोघांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. आता पुढे दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत, एक आणि दोन, आणि एक दोन आणि तीन अशा तीन पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता तुम्हाला सेम मी दाखवल्याप्रमाणे मगाशी इथे दोन पांढरे मोती घ्या, इथे दोन पांढरे, इथे दोन पांढरे, इथे दोन पांढरे आणि इथे घेताना
ह्या वरच्या स्टेपला इथे घेताना दोन चिंतामणी रंगाचे मोती तुम्हाला घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही इथली लाईन पण पूर्ण करायची आहे. ओके, म्हणजे ही जी लाईन असणार आहे ही पहिली लाईन शिकवली मी तुम्हाला, त्यानंतर ही दुसरी लाईन, अशा प्रकारे तुम्हाला पाच लाईन बनवायच्या आहेत. अशा सेम, म्हणजे ही जी पहिली शिकवली मी, ही पहिली सोडून द्या चिंतामणी रंगाची, ही जी व्हाईट रंगाची दोन नंबरची लाईन मी तुम्हाला शिकवलेली आहे ती तुम्हाला इकडे पाच वेळा रिपीट करत जायची. पहिली मी तुम्हाला शिकवली, दुसरी आपण अर्धी केलेली आहे, तिसरी, चौथी आणि पाचवी, असे पाच वेळेला तुम्ही हे करून घ्या आणि मग आपण बघूयात की पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे. आता इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या एक दोन तीन चार आणि पाच रो ज्या होत्या, ज्या सेम करायच्या होत्या आपल्याला, त्या मी करून घेतलेल्या आहे. आता ही जी इकडची रो आहे आपली, म्हणजे किती नंबरची, तर ही आपली पहिली आणि हा पाच, म्हणजे सहा रो झाल्या. ही सात नंबरची रो आपल्याला सेम ह्या रो सारखी रिपीट करायची आहे. आता ही रो कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात खालच्या मोत्यातनं, चिंतामणी रंगाच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे. तुमची वरच्या मोत्यातनं असेल तर तुम्ही अशा प्रकारे फिरवून घेऊ शकतात. ओके, तर आता इथे आपल्याला इथे बघा, पहिल्या राऊंडमध्ये इथे आपल्याला कसं पूर्ण चिंतामणी रंगाचं राऊंड आहे, त्याचप्रमाणे इथे आपल्याला पूर्ण चिंतामणी रंगाचं राऊंड पाहिजे. त्यामुळे धाग्यामध्ये आपण तीन चिंतामणी रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत. ह्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं, अशा दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला काहीही कुठलाच वेगळा रंग न वापरता फक्त दोन चिंतामणी रंगाचे मोती, दोन चिंतामणी असं करत फक्त दोन 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 चिंतामणी रंगाचे मोती तुम्हाला इन्सर्ट करत जायचे आहे. आणि अशा प्रकारे ही तुमची सात नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण होणार आहे. ही पूर्ण झाल्यावर कशी दिसते हे आपण बघूया. अशा प्रकारे इथे आपला स्क्वेअर जो आहे तो तयार झालेला आहे. 7x7 म्हणजे सात राऊंड इथे, सात राऊंड इकडे, म्हणून मी 7x7 म्हणते तुम्हाला. तर हा आपला तयार झालेला आहे. आता पुढच्या राऊंडमध्ये इथे आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी पहिली स्टेप आहे सेम पहिल्या स्टेपपासून शेवटच्या स्टेपमध्ये पर्यंत तुम्हाला हे सातही राऊंड इकडे कंटिन्यू करायचे आहेत. म्हणजे हा सेम स्क्वेअर ॲज इट इज तुम्हाला इथे बनवायचा आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, इथे तीन, इथे कसे पूर्ण चिंतामणी रंगाचा राऊंड आहे त्याचप्रमाणे इथे पूर्ण चिंतामणी रंगाचा राऊंड असला पाहिजे. म्हणून चिंतामणी रंगाचे तीन मोती घ्यायचे. यानंतर तुम्हाला एक पांढरा मोती, एक चिंतामणी मोती, एक पांढरा एक चिंतामणी असं करत तुम्हाला ही लाईन जी आहे जशी तुम्ही बनवली आहे तशी सेम इथेही बनवायची. नंतर पूर्ण हे पाच लाईन मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे कंटिन्यू करायच्या आणि मग ही शेवटची लाईन इथे कंटिन्यू करायची आहे. तर तुम्हाला याचा डुप्लिकेट इथे बनवायचा आहे. हे डुप्लिकेट तुम्ही इथे बनवल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवेन. आता इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे दुसरं जे स्क्वेअर होतं हे सुद्धा तयार करून घेतलेलं आहे. आता आपण हे जे तिसरं स्क्वेअर आहे इथलं हे तयार करणार आहोत. तर इथे दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला ह्या तिसऱ्या स्क्वेअरमध्ये आपल्याला हे क्रॉस करायचे आहेत, बरोबर. हे मध्ये क्रॉस केल्यानंतर आपल्याला परत हे दोन पूर्ण प्लेन बनवायचे आहेत. यानंतर यानंतरची जी पट्टी असणार आहे ही पूर्ण प्लेन असणार आहे. ओके, तर आता आधी आपण हा जो क्रॉसचा मधला जो सेंटर पॉईंट आपला आहे हा कसा बनवायचा आहे हे आता आपण बघून घेऊया. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे गुलाबी रंगाचे गोल्डन कलरचे मोती मी घेणार होते, पण गुलाबी रंगाचे मोती जास्त छान दिसतील त्यामुळे मध्ये मी क्रॉस करण्यासाठी गुलाबी रंगाचे मोती वापरणार आहे. ओके, आता आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला धाग्यामध्ये आता आपण तीन ब्ल्यू किंवा चिंतामणी रंग तीन मोती घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातून धागा निघतो आहे त्या आणि त्याच्या खालच्या अशा दोन मोत्यातनं सुई आपल्याला खाली ओढून घ्यायची आहे. यानंतर परत सेम दोन चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. आता कुठले तीन मोती हे मी प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला नाही सांगत, कारण तुम्हाला ऑलरेडी ही विण कशी आहे हे समजलेलं आहे. त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला ही स्टेप दाखवते. आता पहिला आणि दुसरा राऊंड झाला. तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एक चिंतामणी रंगाचा आणि एक गुलाबी रंगाचा मोती घालायचा आहे. परत तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. परत चिंतामणी आणि गुलाबी. परत
चिंतामणी आणि गुलाबी. नेक्स्ट स्टेपसाठी दोन चिंतामणी रंगाचे मोती. सगळ्यात खालच्या स्टेपसाठी पण दोन चिंतामणी रंगाचे मोती. आता धागा आपल्याला वरच्या साईडने काढून घ्यायचा आहे. खालच्या मोत्यातनं आधी बाहेर काढला आणि यानंतर कॉर्नरच्या मोत्यातनं या एका सिंगल मोत्यातनं धागा वरच्या बाजूने बाहेर काढून घेते आहे. यानंतर धाग्यामध्ये परत आपल्याला तीन चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे. तीन चिंतामणी रंगाचे मोती मी घातले. एक आणि दोन या दोन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे परत पुढच्या स्टेपसाठी दोन चिंतामणी रंगाचे मोती घालायचे आहेत. तीन मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. आता पुढच्या स्टेपमध्ये एक गुलाबी मोती आणि एक चिंतामणी मोती. एक गुलाबी एक चिंतामणी आणि तीन मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये दोनही गुलाबी मोती घ्यायचे आहे धाग्यामध्ये. तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता धाग्यामध्ये दोन चिंतावडी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये दोन चिंतामणी मोती. पुढच्या स्टेपमध्ये पण परत दोन चिंतामणी मोती. आता परत सुई या मोत्यातनं बाहेर काढायची आणि मग इकडच्या कॉर्नरच्या मोत्यातनं बाहेर काढायची. आता ह्या स्टेपसाठी इथे एक गुलाबी मोती आणि दोन चिंतामणी मोती. एक गुलाबी आणि दोन चिंतामणी मोती. एक आणि दोन दोन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये एक स्काय मोती म्हणजे चिंतामणी मोती, एक गुलाबी मोती. एक चिंतामणी एक गुलाबी. तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. यानंतर परत दोन चिंतामणी मोती. तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये दोन चिंतामणी मोती आणि खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतरच्या स्टेपमध्ये परत दोन चिंतामणी मोती. आता पुढच्या स्टेपमध्ये दोन गुलाबी मोती. खालून दुसरी स्टेप आहे ही. तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतली आणि आता धाग्यामध्ये परत दोन स्काय मोती आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे. परत या चिंतामणी मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आणि या कॉर्नरच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची. एक दोन आणि तीन
तीन स्टेप आपल्या इथे पूर्ण झालेल्या आहेत. आता चौथी स्टेप बघूया. आता चौथ्या लाईनसाठी धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि दोन चिंतामणी मोती घ्यायचे आहेत. एक गुलाबी आणि दोन चिंतामणी मोती घेतले मी. हा चिंतामणी आणि पुढचा गुलाबी अशा दोन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे दोन्ही गुलाबी मोती घ्यायचे आहेत आपल्याला. तीन मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला दोनही चिंतामणी मोती घ्यायचे आहेत. तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा दोन चिंतामणी मोती घालायचे आहेत. तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक चिंतामणी मोती घ्यायचा आहे. एक गुलाबी आणि एक चिंतामणी आणि तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. यानंतर दोनही गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि दोन गुलाबी आणि वरच्या एका चिंतामणी अशा तीन मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये दोनही चिंतामणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि गुलाबी आणि चिंतामणी अशा दोन मोत्यांमधनं सुई आधी आपल्याला बाहेर काढायची आहे. आता पुढच्या स्टेपसाठी मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता ह्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी रंगाचा मोती आणि दोन चिंतामणी मोती घालायचे आहेत. ह्या ज्या चौकोनाची स्टेप आहे ही तुम्ही अगदी पॉईंट म्हणजे स्टेप बाय स्टेप फॉलो करा. ही स्टेप तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेपला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता दोन मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते आहे. एक गुलाबी आणि दोन चिंतामणी रंगाचे मोती मी घातले होते. आता खालच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला दोन चिंतामणी रंगाचे मोती घालायचे आहेत आणि तीन मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा दोन चिंतामणी रंगाचे मोती घालायचे आहेत आपल्याला आणि या तीन मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये एक चिंतामणी मोती, एक गुलाबी मोती, यानंतर परत एक दोन तीन अशा तीन मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर धाग्यात परत आपल्याला दोन चिंतामणी रंगाचे मोती घालायचे आहेत. तीन मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती आणि एक चिंतामणी मोती घालायचा आहे आणि एक दोन तीन अशा तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये दोनही चिंतामणी मोती घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता धागा परत कॉर्नरच्या मोत्यामधनं आपल्याला बाहेर काढून पुढची लाईन करायची आहे. ज्या वेळेला मी खालून शिकवत असते त्यावेळेला तुमचा दोरा सुद्धा खालून वरतीच असला पाहिजे. जर समजा तुमचा दोरा इथे कट करायच्या वेळेला तर इथे असं कट करून तुम्ही परत धागा इथूनच जॉईन करा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ही जी स्टेप आहे ही व्यवस्थित फॉलो करता येईल. आता खाली आपण सुरुवात करतो आहोत
सुरुवातीला परत 3 चिंतामणी मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये. 3 चिंतामणी मोती मी घेतलेले आहेत आणि 2 मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत धाग्यामध्ये आपल्याला 2 चिंतामणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2 गुलाबी रंगाचे मोती घालायचे आहेत आणि 3 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढत आहोत. पुढच्या स्टेपमध्ये 2 गुलाबी रंगाचे मोती घालायचे आहेत. 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या स्टेपमध्ये 1 चिंतामणी मोती, 1 गुलाबी मोती, 3 मोत्यांमधनं सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतो. आता पुढे 2 राऊंड तुम्हाला चिंतामणी रंगाचे करायचे आहेत आणि परत सुई जी आहे इकडच्या मोत्यातनं तुम्ही बाहेर काढून घ्या. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी 2 चिंतामणी रंगाचे राऊंड करून घेतलेले आहे. आता पुढचे जे ही पट्टी आहे इथली ही लाईन तुम्हाला करायची आहे. इथे काय करायचं आहे आपल्याला, फक्त इथे पूर्ण चिंतामणी रंगाचे मोती घालून इथली जी पट्टी आहे ही आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजे सुरुवातीला 3 चिंतामणी रंगाचे मोती घ्यायचे आणि मग 2 घेत करत ही लाईन तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. तुम्हीही कम्प्लीट करा, मीही कम्प्लीट करते. अशा प्रकारे इथली जी लाईन होती ही मी कम्प्लीट करून घेतलेली आहे. आता तुम्हाला मी मुख्य जो साचा असतो लुडो बनवण्यासाठी किंवा चौपट बनवण्यासाठी आपल्याला जे मुख्य साचा हवा आहे तो मी तुम्हाला शिकवलेला आहे. आता यामधूनच तुम्हाला पूर्ण लुडो बनवायचा आहे, कारण याच्या व्यतिरिक्त ह्या लुडोमध्ये वेगळं बनवण्यासारखं असं काहीच नाही आहे. आता मी तुम्हाला हे मी जे बनवलेलं आहे त्या लुडोवर हे लुडो कम्पेअर करून दाखवते. आता मी तुम्हाला हे 2 पार्ट आणि मधला हा पार्ट हे शिकवलेला आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्या पुढची तुमची स्टेप काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगते. याच्यापुढे ह्या ज्या 2 स्टेप तुम्ही स्टार्टिंगला केल्या होत्या त्या सेम स्टेप तुम्हाला इकडे रिपीट करायच्या आहेत. म्हणजे 2 तुम्हाला हे जे स्क्वेअर आहे चौकोन आहेत ते इकडे ॲड करायचे आहेत. यानंतर पुढची स्टेप म्हणजे काय असणार आहे तुमची, तर हे जे चौकोन मी तुम्हाला शिकवलेले आहेत ते सेम चौकोन तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 वेळेला एका लाईनमध्ये रिपीट करायचे आहे. यानंतर हे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे मध्ये जे आपण म्हणतो ह्याला म्हणजे सोंगट्या ठेवण्यासाठी जे मी तुम्हाला इथे हा जो स्क्वेअर बनवून दाखवलेला आहे वेगळा स्क्वेअर, हा स्क्वेअर सेम तुम्हाला परत तिसऱ्या लाईनमध्ये इथे रिपीट करायचा आहे. तो इथे रिपीट केल्यानंतर परत तुम्हाला इथे साधा स्क्वेअर बनवायचा आहे, परत सोंगट्या ठेवण्याचा स्क्वेअर बनवायचा आहे, परत साधा स्क्वेअर बनवायचा आहे, परत हा स्क्वेअर बनवायचा आहे सोंगट्या ठेवण्याचा. परत तुम्हाला ही जी लाईन होती प्लेन लाईन ती इकडे रिपीट करायची आहे. यानंतर परत 2 प्लेन लाईन, 1 सोंगटा ठेवण्याचा स्क्वेअर, परत 2 स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्हाला हे लुडो जे आहे हे कम्प्लीट करायचे आहे. तर आता मी ह्या कलरमध्ये घेतले आहे, तुम्ही तुमचे जे कलर घेतले असतील त्या कलरप्रमाणे हे जे मी इथले मोती सांगते आहे ते व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून तुम्ही इथे विणा आणि हे लुडो आपलं तयार होईल. तर ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नव्हतं सांगण्यासारखं, त्यामुळे मी तुम्हाला मुख्य जो साचा आहे तो आता शिकवलेला आहे. या साचावरून तुम्ही लुडो पूर्ण बनवाल याची मला नक्की खात्री आहे, कारण आता आपली जवळजवळ ही शिकवणी क्रमांक 51 किंवा 52 असणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला आता आयडिया बऱ्यापैकी आलेली आहे. तरीही जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, तुमच्या अडचणी मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करीन. तर आता आपण हे लुडो पूर्ण झाल्यावरच बघूयात आणि तुम्हीही हे लुडो पूर्ण करून घ्या. Thank you.
प्रकारे इथे आपला मोत्याचा जो लुडो आहे हे तयार झालेला आहे. तर इथे ह्या ज्या सोंगट्या मी बनवलेल्या आहे ह्या 4 नंबर मोत्यांमध्ये बनवलेल्या आहे. आणि ह्या सोंगट्या म्हणजे मी हे जे मोदक शिकवलेले आहेत ते मोदकच आपण इथे सोंगट्या म्हणून वापरलेले आहेत. फक्त 4 नंबरमध्ये बनवलेले असल्यामुळे आकाराने छोटे आणि बरोबर सोंगट्या म्हणून हे छान दिसतात. तर आता हा शिकवणी क्रमांक जो 32 आहे ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकलेली आहे. तर तुम्ही तिथूनही हा मोत्याचा मोदक म्हणजे सोंगटी कशी बनवायची हे तुम्हाला समजून जाईल. त्याचप्रमाणे मला कवड्या मिळाल्या नसल्यामुळे मी इथे डाईसचा वापर केलेला आहे. तुम्हाला कवड्या मिळत असतील तर तुम्ही कवड्या घेतल्यात तरी चालेल, किंवा डाईसही मार्केटमध्ये कुठेही मिळून जातो. आणि त्याचप्रमाणे हे जे लुडो आहे याची स्टेप बाय स्टेप इमेजेस सुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत, त्यामुळे त्या इमेजेस तुम्ही पॉज करून तुम्हाला हे कसे बनवायचे आहे याला मदत होणार आहे. तर मैत्रिणींनो, हे मोत्याचे लुडो नक्की म्हणजे नक्की बनवून बघा, कारण आजकालच्या लहान मुलांसाठी मोबाईल सोडून काहीतरी वेगळा गेम आणि अट्रॅक्टिव्ह गेम म्हणून मुलांना हे खूप आवडू शकतं. तर तुमच्या घरातील लहान मुलांना किंवा नातेवाईकांमधील मुलांना तुम्ही हे गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकतात आणि हा एक खूप छान उत्तम पर्याय आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.